महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हरियाणा चुनाव के नतीजों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि विपक्षी दलों का भाजपा के खिलाफ फैलाया हुआ फेक नैरेटिव अब खत्म हो चुका है। फडणवीस ने शरद पवार, उद्धव ठाकरे गुट और कांग्रेस पर निशाना साधते हुए कहा कि ये सभी दल सोच रहे थे कि हरियाणा में भाजपा हारेगी और वे इस पर हमला करेंगे, लेकिन देश का मूड अब बदल चुका है। जो लोग पहले हम साथ साथ ही कहते थे, अब वे हम तुम्हारे है कौन कहने लगे हैं। हरियाणा चुनाव से यह स्पष्ट हो गया है कि फेक नैरेटिव का अंत हो चुका है और जनता भाजपा के साथ खड़ी है। फडणवीस ने विदर्भ में विकास कार्यों का जिक्र करते हुए बताया कि उनके वित्त मंत्री कार्यकाल के दौरान 8 नए मेडिकल कॉलेजों की घोषणा की गई थी, जिनमें से 5 विदर्भ में हैं। गढ़चिरौली, भंडारा, वाशिम, बुल्ढाना और वर्धा में ये मेडिकल कॉलेज जल्द ही शुरू होने वाले हैं। इससे महाराष्ट्र में मेडिकल सीटों की संख्या में वृद्धि होगी, जिसका फायदा छात्रों को मिलेगा। नागपुर हवाई अड्डे के भूमि पूजन के मौके पर फडणवीस ने कहा कि मुख्यमंत्री रहते हुए उन्होंने इस परियोजना की नींव रखी थी, जो अब साकार हो रही है। 4.5 साल बाद कोर्ट की मंजूरी के बाद यह हवाई अड्डा नागपुर और महाराष्ट्र के विकास में अहम भूमिका निभाएगा। यह हवाई अड्डा नागपुर को एक आधुनिक ट्रांसपोर्ट हब के रूप में स्थापित करेगा। कि काल कांग्रेस असेल, पवार साहेबांचा गट असेल किंवा उभाठा असेल, हे सगळे पूर्ण शस्त्र त्या ठिकाणी चमकवून बसले होते की कुठे हरियाणामध्ये भाजप हारतो आणि आम्ही भाजपवर हल्ला करतो। पण काल ती संधी त्यांना मिळाली नाही। देशाचा मूड काय हा आता त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळे कालपर्यंत आम्ही एकत्रित आहोत म्हणणारे, हम साथ साथ है म्हणणारे, आज आता हम तुम्हारे है कोण कसे म्हणायला लागले हे तुम्हाला पाहायला मिळत आहे। यानी लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव तयार करण्यात आला होता, आता लोकांच्या लक्षात आलेला आणि तो फेक नरेटिव संपलेला आहे आणि लोक भाजपच्याच पाठीशी आहे। फडणवीस ने नागपुर में नाग नदी परियोजना और पोरा नदी के लिए 750 करोड़ रुपए की मंजूरी का भी जिक्र किया। उन्होंने बताया कि नागपुर में 12 से 13 हजार करोड़ रुपए के विकास कार्यों का भूमि पूजन किया जा रहा है, जो शहर की प्रगति को नई दिशा देंगे। जगह बंटवारे पर बात करते हुए फडणवीस ने कहा कि 80% मुद्दों को सुलझा लिया गया है और बाकी 20% जल्द ही हल हो जाएंगे। फडणवीस ने बताया कि मुख्यमंत्री रहते हुए उन्होंने ओबीसी छात्रों के लिए हॉस्टल बनाने की घोषणा की थी, लेकिन पिछले 2.5 साल में कोई भी प्रगति नहीं हुई है। अब 52 हॉस्टल शुरू किए जा रहे हैं, जिससे ओबीसी छात्रों को पढ़ाई के लिए ठिकाना मिलेगा। जिस स्थानों पर हॉस्टल नहीं होंगे, वहाँ छात्रों को भत्ता दिया जाएगा। मैं जावेस वित्त मंत्री हो तो 8 नवीन मेडिकल कॉलेजेस की हमें घोषणा के लिए होती आणि त्यातले 5 मेडिकल कॉलेजेस हे विदर्भातले आहेत। आज या सगळ्या मेडिकल कॉलेजेसचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे किंवा सुरुवात होते आहे, भूमिपूजन म्हणण्यापेक्षा त्याची सुरुवात होते आहे। ज्याच्यामध्ये गडचिरोली आहे, ज्याच्यामध्ये भंडारा आहे, ज्याच्यामध्ये वाशिम आहे, ज्याच्यामध्ये बुलढाणा आहे, असे सगळे हे जे कॉलेजेस आहेत, याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या इनटेकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि मेडिकल ॲस्पिरंट्स जे आहेत आपले, यांना निश्चितपणे एक याचा मोठा फायदा होणार आहे। यासोबत आज नागपूरचं विमानतळ, जे मी मुख्यमंत्री असताना त्याचं मी टेंडर दिलं होतं आणि त्यानंतर पुढच्या सरकारमध्ये सातत्याने ते कोर्टामध्ये गेलं आणि जवळपास 5 वर्ष 4.5 वर्ष कोर्टामध्ये, हायकोर्टपासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे जाऊन त्याला मान्यता मिळाली आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे। माझ्याकरता तर हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे, कारण नागपूरला देशातलं एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं विमानतळ, ज्याच्यामध्ये कार्गोची व्यवस्था असणार आहे, ज्याच्यामध्ये पॅसेंजरची व्यवस्था असणार आहे, असं आधुनिकतम नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर घालणारं एअरपोर्ट मिळत आहे। त्याचसोबत मी मुख्यमंत्री असताना शिर्डी एअरपोर्टचं उद्घाटन केलं होतं आणि त्याच वेळेस मोठ्या एअरपोर्टची संकल्पना मांडली होती आणि नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याचंही आम्ही टेंडर काढून तेही काम दिलेलं आहे। त्यामुळे शिर्डीला देखील एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं एअरपोर्ट हे आपण तयार करतो आहे। यासोबत नागपूरमध्ये विशेषतः नाग नदीचं काम आपण सुरू केलं आणि आता पोहरा नदी जी आहे, जी
दक्षिण पश्चिम नागपूरच्या या भागातून दक्षिणच्या शेवटच्या टोकापर्यंत त्या ठिकाणी जाते। या पोहरा नदीकरता 750 कोटी रुपयाचा कार्यक्रम आपण मंजूर केला, आज त्याचं देखील आपण भूमिपूजन करतोय। खरं म्हणजे आज एकूण जर आपण बघितलं तर एकट्या नागपूरकरता आपण जवळपास 12 ते 13 हजार कोटी रुपयाची कामं ही त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करतो। जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत आलेली आहे आणि अपेक्षित कधी आहे जाहीर होणं? जागा वाटपाची चर्चा अगदी अंतिम टप्प्यात आहे। आमचा 80% पेपर सॉल्व झाला आहे, 20% आम्ही लवकरच सॉल्व करणार आहोत आणि झाल्याबरोबर तुम्हाला सांगू। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज और राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।